दिवाळी हा सण दिव्याचा, त्याचबरोबर सृजनशीलतेचंही. दिवाळीच्या दिवसात लोकं अनेक गोष्टी नवीन शिकतात, नवीन गोष्टीला आत्मसात करतात. वनिता पाटील प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ह्याच अंतर्गत काही उपक्रम केले गेले. विद्यार्थ्यांच्याकडून आकाशकंदील करून घेतले गेले आणि त्याचबरोबर त्यांना मार्केटिंगची किंवा व्यवहाराची जाणीव व्हावी यासाठी विक्री व्यवस्थाही त्यांना शिकवण्यात आली. आज त्यांच्या छोट्या छोट्या हाताने अनेक छान आकाशकंदील बनवले गेले. कर्नाटकच्या काही भागात त्याला कार्तिक असं म्हटलं जातं आणि ते कार्तिक करण्याची एक वेगळी विशिष्ट शैली आणि पद्धत आहे आणि ती विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्याचा एक अभिनव उपक्रम या शाळेमार्फत राबवला गेला. विद्यार्थी त्यात रमून गेले, त्यात दंगून गेले. त्यांनी आपल्या कलेची एक अमीट अशी गोडी त्यात व्यक्त केली. आज तेच आकाशकंदील तुम्हाला आमच्या ह्या शाळेच्या बाहेर लटकताना दिसत आहेत. लोकांची गर्दी होते हे बघण्यासाठी. काही विद्यार्थी किल्ले करण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यांच्यासाठी त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करून दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळं एकंदर हा माहोल अधिक चांगला व्हावा, अधिक रमणीय व्हावा, लोक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि एकंदर विद्यार्थी आणि संस्कृती यांचा सुंदर संगम व्हावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीशी या पद्धतीनं उभं राहिल्यामुळं एक प्रकारचा उत्साह आयोजकांनाही येतो आणि मुलांनाही उत्साह राहतो. त्यासाठी पालकांनीही अशा उपक्रमासाठी आपली उपस्थिती पण द्यावी, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन करावं किंवा त्यांचा प्रेरणा द्यावी ह्या पद्धतीचा आमचा एक उद्देशही आहे. धन्यवाद सर, अतिशय मोजक्या शब्दात तुम्ही गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या विद्यार्थी मित्र सांगितला. विद्यार्थ्यांनी बनवलेला किल्ला आपण इथे बघत आहोत आणि या किल्ल्याबरोबरच आजचा हा व्हिडिओ